नमस्कार, मी विलास आले. डीटी न्यूज मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन यांच्या विरोधात जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर घोषणाबाजी. काळे झेंडे दाखवून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ दिल्ली येथे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला गेलं होतं. त्यावेळेस लोकसभेच्या ज्या 48 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी 2 जागा बंजारा समाजाच्या व्यक्तीला देण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पण मल्लिकार्जुन यांनी ही मागणी धुडकावत बंजारा समाजाबद्दल अपशब्द वापरले. त्या कारणाने आज नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार होता. पण त्या अगोदरच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज खरगे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून खरगेंना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी त्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखविले. नांदेडहून स्वाती देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. बातम्यांच्या अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट www.dtnewsindia.online वर आपण लॉग इन करू शकता. तोपर्यंत नमस्कार. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.